लसीकरण कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरू केला आहे। या लसीकरणाच्या सर्वांनी लाभ घ्यावा। लसीकरण हे एकमेव प्रतिबंधक योजना म्हणून कोरोनासाठी लाभदायक आहे असे माजी मंत्री पद्मकर वळवी यांनी सांगितले। नागरिकांना जिथे शक्य असेल तिथे सरकारचे लसीकरणाचे केंद्र असेल अशा ठिकाणी लसीकरण करून घ्या। नागरिकांमध्ये कोरोना विषयी तथा लसीकरणाबद्दलचे गैरसमज आहेत। या बाबतीत नागरिकांनी जागरूक होणे फार महत्त्वाचे आहे। लस घेतल्याने कोणताच दुष्परिणाम शरीरावर होत नसून या लसीचा तज्ञ लोकांकडून आणि सरकारकडून मंजुरी मिळाली। म्हणून ग्रामीण तथा शहरी भागातील सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी लसीकरण करून घ्या। कोणत्याही अफवांना बळी पडू नका। कोरोनाशी लढा देण्यास सक्षम बना असे आवाहन पद्मकर वळवी यांनी केले। मी माजी मंत्री पद्मकर वळवी नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व शहरी ग्रामीण भागातील आम नागरिकांना तरुणांना आणि 45 वर्ष जे वरती असतील ते किंवा 18 ते 45 आपल्या 25 ते 45 दरम्यानचे जे कोणी तरुण असतील या COVID-19 अनुषंगाने जे लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारमार्फत सुरू आहे। माझ्या आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे की लसीकरण ही एक प्रतिबंधक योजना म्हणून या ठिकाणी COVID-19 फार आवश्यक आहे। आज जिल्ह्यातली किंवा राज्यातली परिस्थिती जी असेल की COVID-19 खूप सारे लोक बाधित होत आहेत, काहींचा मृत्यू पण झालेला आहे, काही लोक दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी बिमारीशी झुंज देत आहेत। माझ्या सर्वांना आवाहन करायचं आहे की ज्यांना ज्यांना जिथे जिथे शक्य असेल त्या PSC आरोग्य केंद्राशी किंवा जिल्हा आरोग्य केंद्राशी जे केंद्र आहेत राज्यांचे म्हणजे जे सरकारचे जे काही असे लसीकरणाचे केंद्र असतील त्या ठिकाणी संपर्क साधून आपण लस घ्या। निश्चितपणे लसचे चांगले परिणाम आहेत। इतके आवश्यक आहे की ज्या पद्धतीने आज सर्वीकडे COVID-19 विषयी थोडं गैरसमज निर्माण झालेला आहे किंवा लसीकरणाच्या बाबतीमध्ये गैरसमज आहे या बाबतीत लोकांनी जागरूक होणं फार महत्त्वाचं आहे। लसीकरणामुळे कोणताही दुष्परिणाम होणार नाही आणि ज्या अर्थी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने लसीकरणासाठी परवानगी दिलेली आहे तशा प्रकारचे सर्व यंत्रणा उभी केली आहे कारण सरकारला गॅरंटी आहे आणि सर्व हे प्रमाणित लसी आहेत याचं सर्व लोकांनी दखल घ्यावी। विशेषतः आदिवासी भागातले ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी थोडंसं लसीकरणासाठी एवढे काही पुढे येत नाही आहेत तर मी सर्वांना आवाहन करतो की लसीकरण करून घ्या। निश्चितपणे COVID-19 जे काही बिमारीपासून त्याचे दुष्परिणामपासून त्या ठिकाणी बचाव होऊ शकेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हे जे सर्व काही मी सांगतो आहे ते आपल्या राज्यातले किंवा देशाचे जे काही आपले सर्व क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ लोक आहेत डॉक्टर्स आहेत ते सर्वांचा सल्ला सर्वांचा अनुभव सामान्य लोकांचा अनुभव या बेसवर सांगतोय की आपण सर्वांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, लसीकरण करा। निश्चितपणे COVID-19 आपण सर्वजण सामूहिकरित्या या ठिकाणी आपण त्याच्यावर जिंकू शकू असा मला विश्वास आहे। आपल्या सर्वांना आवाहन करतो की लसीकरण करून घ्या।